अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। रात्री अपरात्री कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची मृतांच्या अंत्यविधीचे साहित्य आणण्यासाठी धावपळ होते आणि त्यामुळे मृतदेहाची हिळसाण होते, असे होऊ नये यासाठी आज अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यविधीसाठी 50 रॅपिंग किट आणि कापड देण्यात आले। नमस्कार, आता आपण जामनेरमधील उपजिल्हा रुग्णालय येथे आलो आहोत। येथे आज अहिर सुवर्णकार समाज संघटनेच्या वतीने COVID-19 ज्या व्यक्तींचा मृत्यू होत आहे त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य सिव्हिल हॉस्पिटलला देण्यात येत आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रदीप विस्पोते, अहिर सुवर्णकार समाजाकडून सर्व पत्रकार बांधव व मित्रांचे हार्दिक स्वागत। आपल्याला माहितीच आहे की COVID-19 या साथीने रौद्ररूप धारण केलेलं आहे व ज्यामध्ये बरेचसे आपले मित्रपरिवारातले बरेचसे नातेवाईकातले बरेच जण दगावत आहेत, त्यांच्या अंत्यविधीसाठी लागणारे जे साहित्य असतं रॅपिंग किट व साईंचं कापड हे देण्याचं आम्ही योजले आहे। म्हणून 50 मृत्यूच्या लोकांना, जे मृत्यू होतील त्या लोकांना पुरेल असं एवढा साहित्य आम्ही सुवर्णकार समाज जामनेर यांच्या वतीनं वाटप करण्यात येत आहे आणि सर्व जनतेला आवाहन करण्यात आहे की सेल्फ डिस्टन्स ठेवून सरकारच्या सर्व नियमांचं पालन करावे, ही कळकळीची अहिर सुवर्णकार समाज जामनेर बांधवांकडनं ही कळकळीची विनंती। धन्यवाद। मंडळामार्फत मृतांना लागणारे जे साहित्य आहे ते आम्हाला उपजिल्हा रुग्णालय जामनेर येथे प्राप्त झालेले आहेत, तरी आम्ही समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो आणि पुढील आमचे डॉक्टर साहेब बोलतो। सोनार समाजातर्फे सर्व समाज बांधव आणि पदाधिकारी पत्रकारांचं सहकार्य लाभलं। मृतदेहाची म्हणजे कधी कधी रात्री अचानक मृत्यू होतो, भरपूरदा हिळसाण होते। सध्या लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळं रात्री अपरात्री नातेवाईकांना कल्पना असते, त्यांना बाहेरून यावं लागतं, तर यावेळी जे गरजेच्या वेळेस यांनी समाज बांधवांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल समाज आणि उपजिल्हा रुग्णालय यांचा नेहमी ऋणी राहील आणि असंच सहकार्याची नेहमी आपण यांच्याकडून अपेक्षा करूया। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली। अंत्यविधीसाठी लागणाऱ्या रॅपिंग किट व कापड त्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये देण्यात आलेले व तब्बल 50 किट त्यांनी आज देण्यात आले आहेत असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे। कॅमेरामॅन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।